तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी गावामध्ये इदारुबा नदी वाहते. गेल्या रात्री मामा आणि भाचे शेतात कामासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये झोपले होते. रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पाणी आले. पुराच्या पाण्याने उग्ररूप धारण केले. पाण्याचे उग्ररूप बघून धीर न आल्याने 55 वर्षीय म्हाताऱ्या मामाने पुरामध्ये उडी मारली व ते पाण्यात वाहून गेले. मामाने ट्रॉलीवरून उडी मारली व पाण्यात वाहून गेले. थोड्याच वेळात ट्रॉली उलटली आणि पुतण्या पृथ्वीराज चव्हाण वाहून गेला. पाण्यामध्ये त्याला एक लाकडाचा टेकू मिळाला. तो त्याच्या साह्याने 3 तास पाण्याच्या काठावर गच्च पकडून उभा होता. त्यानंतर तो सुमारे 15 किलोमीटर पाण्यात पोहताना पंचगव्हाण गावानजीक आला व तिथून 3 किलोमीटर पायी चालून आपल्या गावामध्ये पोहोचला. त्याने रात्रीची हकीकत सांगितली. गावकऱ्यांनी त्यांना पंचगव्हाण येथील डॉक्टर साजिद यांच्याकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला कोणतीही इजा झाली नव्हती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गावकऱ्यांनी पाथर्डी येथे संपर्क साधून त्यांच्या आईवडिलांना माहिती दिली व नंतर आईवडिलांनी पंचगव्हाण येथून मुलाला पाथर्डी येथे सुखरूप परत नेले. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज नेटवर्क, खामगाव.